कृषी दिनाचे औचित्य साधत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जागृती अभियानाची सुरुवात किल्ले रायगडवरून शुक्रवारी केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह पदाधिकारी व शेकडो शेतकरी किल्ले रायगडवर आले होते. यावेळी छत्रपती शिवरायांना अभिवादन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र शेतकऱ्यांसाठीची नीती याचे उदाहरण देत राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, शेतकरी ज्यावेळेला संकटात उभा होता तेव्हा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना उभं करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. पहिली कर्जमाफी, दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना बी बियाणे अनुदान देणे, गोदामाची कोठारी उभा करणे, बैलजोडी, बंधारे, विहिरी, शेती साहित्य यांसारख्या वस्तू मोफत वाटणे, या माध्यमातून पायाभूत सुविधा सर्वात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी उपलब्ध करून दिल्या. मात्र राज्यकर्त्यांचे शिवाजी महाराजांवरील प्रेम वेगळे असल्याचे दिसून येत आहे. 10 महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नाही. सरकार शेतकऱ्यांच्या धोरणांच्या बाबतीत फक्त बैठकीचा फास करते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्यात जुन्या योजनांचे अनुदान, कृषी साहित्य वाटप अथवा शासकीय योजनांची जत्रा भरवली जात असून त्यातून शेतकरी प्रेम दाखवले जात आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.